याकूब मेमनच्या कबरीवर लाईट्स पोलिसांनी हटवले. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर कारवाई. तर मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकूबच्या कबरीला VIP ट्रीटमेंट दिल्याचा झाला होता आरोप. अखेर कथित लव जिहाद प्रकरणातील मुलगी सातारा पोलिसांच्या ताब्यात. लवकरच अमरावतीला परतणार असल्याची माहिती. बीडला मुसळधार पावसानं झोडपलं. पद्मावती नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. अमरावती जिल्ह्याला पावसानं झोडपलं. अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे उघडले. तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. औरंगाबादमध्ये आयकर विभागाची धाड. गेल्या 30 तासांपासून अजूनही सुरूच. पोषक आहार धान्य पुरवठादार सतीश व्यास यांच्या घरी आयकर विभागाची धाड. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठी चूक. आंध्र प्रदेशमधल्या खासदाराचा पीए असल्याचं सांगत सुरक्षा कडक तोडून फिरणाऱ्या व्यक्तीला केली अटक. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज कर्तव्य पथचं उद्घाटन. इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचंही करणार अनावरण.